कारण येथील शरद साखर कारखान्याची काही वर्षापूर्वी 12.57% असणारी सरासरी रिकव्हरी ही 11.90%पर्यंत कमी झाली आहे. कारखान्याच्या सरासरी रिकव्हरीनुसार दिली जात असलेली FRP ही ऊस उत्पादकांची फसवणूक ठरत असून कारखान्याच्या वाढलेल्या उत्पन्नाचा विचार करून FRP पेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे शरद कारखान्याने दुसरा हप्ता म्हणून तात्काळ 500 रुपये द्यावा असं आंदोलन अंकुशचे संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील मुख्य बसस्थानक चौकात आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं आयोजित कोपरा सभेत चुडमुंगे बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंत कांदेकर उपस्थित होते. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, उदय होगले, विश्वजित माने, संदीप तोरसकर, मंगू पुजारी, बंटी माळी, संभाजी माने, रशीद मुल्ला आदी उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज. 500 रुपयाच्या आसपास ह्या फक्त आपल्या बघ्यापासून होतात. आताच्या काळामध्ये जे इथेनॉल बनवणारे कारखाने आता आमच्या भागामध्ये दत्त आहे, गुरुदत्त आहे, आता शरद कारखाना पुढच्या डिसेंबरपासून इथेनॉल बनवणार आहे. ज्यावेळी केंद्र सरकारने इथेनॉलला परवानगी दिली आणि एका टनापासून जी 40 किलो मळी निघत्या त्या मळीमधून ही लोक 9 लिटर इथेनॉल तयार करतात. 65.20 रुपये इथेनॉलचा दर आहे. 9×54 म्हणजे 500-550 रुपये नुसत्या इथेनॉलचे होत आहेत. त्याचबरोबर जी CAMOLASIS म्हणून आणखी एक 40 लिटर त्यांना मळी मिळतात, त्यातून हे जवळपास 200-300 रुपयाचा स्पिरिट आणि अल्कोहोल तयार करतात. आणि आपल्याच उसापासून जे प्रेसमर तयार होत आहे ते तिथला सगळा अतिरिक्त माल घालून त्यापासून कंपोस्ट खत तयार करतात, ते सुद्धा या लोकांनी 700 रुपये टनानं विकलेलं आहे. अशा पद्धतीने जर एक टनाचा जर हिशोब काढला तर तो जवळपास 5,400 रुपये होत आहे. या 5,400 मधून 700 रुपये जर तोडणी वाटून वजा केली तर 4,700 रुपये या लोकांना आता एक टन उसापासूनचं ह्या वर्षीचं उत्पन्न राहिलेलं आहे. लक्षात ठेवा, 4,700 मधून या दुगुर्गत कारखाना या तुमच्या शरद कारखान्याचा महाराष्ट्रात सगळ्यात कमी हा उत्पादन खर्च आहे. लक्षात ठेवा, 800 ते 850 मध्ये एक टन ऊस गाळपापासून हे साखर आणि उत्पादन तयार करतात. आज महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा अवरेज जर काढला तर 1,100 रुपयाच्या वर कुठल्याही कारखान्याचा उसाचा आणि उत्पादनांचा उत्पादन खर्च नाही. आणि जर या 87 मधून 1,100 रुपये जर आपण कमी केले तर 3,600 रुपये या लोकांना 31 मार्च 2023 रोजी हातात आलेले आहेत. मी मुद्दा म्हणजे तारीख सांगतोय तुम्हाला, 31 मार्च अखेर या लोकांच्या हातामध्ये 3,600 रुपये एक टन ऊस गाळप केल्यानंतर झालेलं उत्पन्न आणि सगळा उत्पादन खर्च वजा जाऊन तोडणी वाहतूक वजा करू जाऊन 3,600 रुपये राहतात. ते 3,600 रुपये संपूर्णपणे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे अशी आमची चळवळीची भूमिका आहे. आणि यासाठी आम्ही म्हणतोय ते 500 रुपये जे दुसरा हप्ता म्हणून आहे ते आम्हाला आता द्या. आणि ज्यावेळी शासन याचा अंतिम दर करेल त्यावेळी जर आमचं 100 रुपये राहिलं तर आम्हाला हंगाम सुरू होण्यापूर्वी ते 100 रुपये द्या आणि तरच इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या साखर कारखान्याला ऊस द्यायचा आहे अशी आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही आमच्या शिरोळच्या भूमीतून सुरू केलेलं आहे मिशन 3500. याचं कारण फक्त इतकंच आहे की हिशोबाने आम्ही मागतोय. आता बऱ्याच संघटना वेगवेगळे दर मागतात, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका असेल, आम्हाला कुणावर टीका करायची नाही. पण जे कारखान्याकडे पैसे शिल्लक आहेत आज रोजी त्या लोकांच्या खात्यावर आहेत, ते पैसे आम्हाला द्यायला या लोकांना कोणतीही अडचण नाही. आणि आम्ही कुठलाही अवास्तव मागत नाही, त्यांच्याकडे जे आमचं पैसे शिल्लक आहेत ते मागतोय. आणि त्याचबरोबर आमचा उसाचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, आमच्या उसाचा अवरेज घटलेला आहे, आमचा खर्च वाढलेला आहे, खताचे दर वाढलेत, मशिगतेचे वाढलेत, मजुरीचे वाढलेत, आमच्या जगण्या मरण्याचे सगळे वस्तू वाढलेले आहेत. आणि आमच्या पोरा बाळांचं चांगलं जीवन जगायचं जर आम्हाला असेल तर आमच्या उसाला दर पाहिजे. आणि तो दर हे कारखानदार स्वतःहून देणार नाहीत. जर हे कारखानदार प्रामाणिक असते तर 31 मार्चला ज्या लोकांनी 1 एप्रिलला किंवा 4 एप्रिलला किंवा 10 एप्रिलला हे बाबा एवढं पैसे माझ्याकडे जास्त आलेले आहेत हे तुझ्या खात्यावर घे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ती तुम्हाला मागच्या 2 महिन्यामध्ये या लोकांनी पैसे दिलेले असते. पण या लोकांची भावना नाही, लक्षात ठेवा. हे लोक स्वतः साखर सम्राट समजतात, या आता राजकीय पक्ष या सगळ्या येणाऱ्या उसाच्या पैशातून हे आपलं सगळं राजकारण साधत चाललेत. आणि या लोकांना शेतकऱ्यांना द्यावं अशी अजिबात इच्छा नाही. आणि ही